नमस्कार टी शर्टमध्ये बघून गंमत वाटली नुसतं टी शर्ट नाही टी शर्टवर काहीतरी लिहिलं आहे काय लिहिलं आहे सांगा बरं आउटडोअर ॲडव्हेंचर आउटडोअर ॲडव्हेंचर म्हणजे प्रत्यक्षात घराबाहेर पडून काहीतरी एक साहसी कृत्य करणं बरोबर आहे शब्दशा मराठी अर्थ गंमत अशी आहे की आपल्या मनाची ताकद एवढी आहे की आउटडोअर ॲडव्हेंचर करण्यासाठी प्रत्यक्षात शरीराने बाहेर पडायची गरज नसते मनाने पण बरंच काही करता येतं त्यासाठी मनाची अवस्था काय आहे नेमकं मनाचं स्वरूप काय आहे थोडं समजून घेऊया शास्त्रीय दृष्टिकोनातून मनाचे साधारणतः प्रा प्राधान्यानं दोन कप्पे आहेत एक बाह्य मन आणि एक अंतर्मन ज्याला आपण कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड म्हणतो बरोबर आहे दिवसभर जी आपण कामं करतो तेव्हा आपलं कॉन्शियस माइंड काम करत असतं जसं आपली मोबाईलची बॅटरी आणि मोबाईल काम करत असतात पण ॲट द एंड ऑफ द डे आपण पाहतो की आपली मोबाईलची बॅटरी पण संपत येते आणि शरीराची बॅटरी पण संपत येते आणि आपण थकतो आणि झोपताना आपण दोन गोष्टी करतो एक मोबाईल चार्जरला लावून तो प्लगमध्ये इन्सर्ट करतो आणि स्वतःसुद्धा झोपतो म्हणजे प्लग इन होतो माहीत नाही तुम्हाला आणि जेव्हा तुम्ही प्लग इन होता तेव्हा सकाळी उठल्यानंतर जसा मोबाईल फुल चार्ज असतो तशी तुमची बॉडी पण फुल चार्ज होते ही निसर्गता रोज घडणारी घटना गड़ना आहे परंतु याच्यामागे खूप मोठं विज्ञान दडलेलं आहे ते काय दडलेलं आहे समजून घेऊया म्हणजे आपल्याला आपल्या मनाची ताकद काय आहे कळेल आणि आउटसाईड किंवा आउटडोर ॲडव्हेंचर काय आहे आणि कसं करता येतं हे पण समजेल ठीक आहे आजचं विज्ञान सांगतं न्युरोलॉजिकल स्टडी झालं आहे त्याप्रमाणे की आपल्या मेंदूकडे साधारणतः फोर हंड्रेड बिलियन बिट्स पर सेकंड एवढा डेटा सतत येत असतो परंतु त्याच्यामधील फक्त मॅक्स टू थाउजंड बिट्स एवढाच डेटा आपला मेंदू प्रोसेस करतो मग उरलेला डेटाचं होतं काय तर त्याचं उत्तर असं आहे की आणि ह्या टू थाउजंडचं सिलेक्शनचा का क्रायटेरिया काय माहिती आहे तर असं विज्ञान सांगतं की द अवेअरनेस ऑफ सेल्फ अँड द प्लेस ज्याला फील्ड म्हणतात आणि तिसरा टाईम म्हणजे मी कोण आहे माझ्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव त्याच्याविषयीचा सगळा डेटा ज्ञान मी आत्ता कुठे बसलेला आहे माझ्या आजूबाजूला परिसर काय आहे वातावरण काय आहे याला या फील्ड काय या आहे म्हणूया त्याच्याविषयीचं ज्ञान आणि आत्ता किती वाजता साधारणतः कुठल्या टाईम झोनमध्ये मी बसलो आहे ह्या तीनच गोष्टींचा डेटा फक्त आपला मेंदू प्रोसेस करतो बाकीचा डेटा हा आयडल पडून असतो आणि तुम्हाला कल्पना नाही परंतु रात्री मात्र जेव्हा आपण झोपतो तेव्हा ह्या टू थाउजंड बिट्सच्या बाहेरचा जो डेटा आहे जी पॉवर आहे जी शक्ती आहे जी कॉस्मॉसमधनं आपल्या बॉडीकडे बाय डिफॉल्ट येत असते ती आपली बॉडी झपाट्यानं रिसीव करते म्हणून आपण सकाळी उठल्यानंतर फ्रेश असतो मग जर आपल्याला येणं येणं झोपेमध्ये रात्री सहजगत्या जे घडत आहे ते जर जाणीवपूर्वक दिवसाकरता आलं तर आपण कधीच जमणार नाही इस इंट आणि आपल्या शरीराच्या या फुल थ्रॉटल असतील आपल्या साधूसंतांनी आपल्या ऋषीमुनींनी याच्यावरती सखोल अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे तीन पॅरामीटर्स आहेत सेल्फ द अवेअरनेस ऑफ द फील्ड अँड द अवेअरनेस ऑफ टाईम ह्याच्यामधला सेल्फचा अवेअरनेस हा जर आपण काढून टाकू शकलो तर बाकीचे दोन पॅरामीटर्स आपोआप डिलीट होतात बघा गंमत मी जेव्हा झोपतो गाड तेव्हा माझा सेल्फचा अवेअरनेस जातो बरोबर आहे मला सांगा झोपल्यानंतर मी कसा झोपलो आहे कुठल्या अवस्थेत झोपलो आहे म्हणजे कपडे नीट आहेत का नाही ह्याचा अवेअरनेस असतो माझ्या आजूबाजूला कोण वावरताय नाही वावरताय काय चाललं आहे कोणी बोलताय काही नसतं म्हणजे फील्डचा अवेअरनेस हा आपण आपोआप गायब होतो आणि झोपेमध्ये तर वेळ कधी गेला कसा गेला कळत पण नाही सो टाईम पण जातो इजंट इट थोडक्यात फ्रॉम नंबर थ्री इट बॉईज डाऊन टू ओनली नंबर वन म्हणजे आपल्याला तीन पॅरामीटर्सशी डील न करता फक्त एका बॅरामेंटरशी डील करायचं आहे सक्सेसफुली की अवेअरनेस ऑफ सेल्फ हा जर आपल्याला जो झोपेत जो डिफॉल्ट जातो आहे तो दिवसा जर आपल्याला घालवता आला तर आपल्या आप पॉवर्स दिवसभर फिनॉमिनली असणार आहेत आणि याच्यासाठी संतांनी खूप मोठं टूल डेव्हलप केलं ज्याला म्हणतात गुरुतत्व किंवा ज्याला म्हणतात डिव्हाइन मास्टर म्हणजे काय की असं एखादं विश्वामधलं ठिकाण एखादी जागा एखादा माणूस एखाद्या माणसाचे ठिकाण त्याचे पाय की जिथं आपण टोटली सरेंडर होतो सरेंडर होतो याचा अर्थ काय की मी माझा स्वतःचं स्वत व अवेअरनेस हा सुद्धा सोडून दिला आणि ज्या क्षणी आणि जर तर आपल्याला हे करायला जमलं तर खात्री ठेवा झोपेमध्ये जी अवस्था आहे ती सहजगत्या जागृतावस्थेत येते आणि आपल्या माइंड पॉवर्स फिनॉमिनली वाढतात आणि टू थाउजंड बिट्सच्या बाहेरचा डेटा जो आपला मेंदू झोपेत ॲक्सेस करतो तो दिवसाही ॲक्सेस करता येतो आणि नॅचरली आपल्या पॉवर्स खूप वाढतात आता त्याचं महत्त्व किती आहे ते सांगतो आपला मेंदू आणि बाहेरचं फील्ड तुम्ही ज्याला परमेश्वरी शक्ती म्हणता ना त्याला विज्ञानाच्या भाषेत मी त्याला फील्ड म्हणतो जी आजची क्वांटम फिजिक्सची लँग्वेज आहे आणि हे विज्ञानाने सिद्ध पण केलं आहे बरं का म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आ, जे नासानी आ, आ, फोटो पब्लिश केले की स्पेसमध्ये काही नाही आहे असं नाही आहे एका वेगळ्या कॅमेऱ्याने जर फोटो काढले तर जसं बॉम्बे पूर्ण प्रवासात रात्रीच्या वेळेला जर बा खोपली बघितली तर जसं बारीक 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 बारीक, बारीक लाईट्स आणि ते असं एकमेकांशी कनेक्टेड आहेत अशा तऱ्हेचं कनेक्शन जे सेम आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉन कनेक्शन असतं तसंच आयडेंटिकल कनेक्शन आणि फील्ड संपूर्ण स्पेसमध्ये दिसतं सो आपल्या मेंदूमधला फोटो कनेक्शनचा न्यूरॉन्सचा लाईट्सचा फोटॉनिक एमिशनचा आणि स्पेसमधला हा आयडेंटिकल आहे तर हे जे बाहेर फील्ड आहे ज्याला तुम्ही परमेश्वरी शक्ती म्हणता त्या फिल्डमधनं हा डेटा आपल्याला येत असतो आणि आपला मेंदू त्याच्याशी कायम कनेक्टेड असतो आणि तो कशा पद्धतीने डेटा रिसिव्ह करतो थोडक्यात सांगतो हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही पॉझिटिव्हली ॲक्सेस करून पॉझिटिव्ह डेटा ॲक्सेस करू शकाल एक प्रयोग झाला होता एका माणसाला फाशीची शिक्षा झाली होती आणि त्याच्या कन्सेंटनी त्याला सांगण्यात आलं की तुला आम्ही पेनलेस डेथ देण्यासाठी एका अतिशय पॉयझनस स्नेकचा स्नेक बाईट देणार आहोत चालेल का त्याने कन्सेंट फॉर्म भरला सही आणि म्हणाला वेलकम आहे पेनलेस डेथ ही आणि त्याला त्या सापाचा दंश केला गेला पण प्रत्यक्षात प्रयोग म्हणून शास्त्रज्ञाने तो बिनविषारी साप ठेवलेला होता त्याला सांगितलं होतं डेडलियस पॉयझन आहे पण इन रियालिटी तो बिनविषारी होता आणि तरीही इमिजिएटली स्नेक बाईट झाल्या क्षणी तो कैदी मेला त्याच्या बॉडीचं त्यानंतर पोस्टमॉर्टम केलं तर पोस्ट असं लक्षात आलं त्याच्या शरीरामध्ये ॲक्च्युअली स्नेकचं पॉयझन मिळालं धक्कादायक गोष्ट आहे ना हे पॉयझन आलं कुठनं त्याच्या शरीराने शरीररूपी फॅक्टरीने ते बनवलं का बनवलं माहिती आहे बिलीफ सिस्टीम जेलरने सांगितलेल्या शब्दांवरती त्याने विश्वास ठेवलान त्याने विश्वास ठेवल्यामुळे ताबडतोब त्याच्या मनाने तो संदेश ग्रहण केल्याबरोबर शरीराने ते पॉयझन बनवण्यासाठी आवश्यक असणारा डेटा या कॉस्मिक फिल्डमधनं ॲक्सेस केला आणि त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे शरीरामधल्या केमिकल्सपासून संपूर्ण एक्झॅक्टली प्रिसाइजली ते विष बनवलं गेलं ज्या विषाने तो मेला मला सांगा जेलरच्या शब्दावरती विश्वास ठेवून जर आपलं मानवी मेंदू वेगवेगळे संदेश देऊन शरीररूपी फॅक्टरीमधनं विष बनवू शकतो तर तो अमृत बनवू शकणार नाही का श्रद्धा बिलीफ सिस्टीम ह्या पद्धतीने काम करते जर हे तुम्हाला कळलं तर तुम्ही तुमचं श्रद्धास्थान तुमचं बिलीफ सिस्टीम तुम्ही क्रिएट करा तुमच्यासाठी ते रियालिटी असणार आहे आणि यू विल बी एबल टू क्रिएट द नेक्टर ऑफ लाईफ एन्जॉय इट